बिरसा मुंडा इनका पुतला पुनर्स्थापित करने की मांग का निवेदन वंचित बहुजन आघाड़ी ने मनपा आयुक्त को सौंपा। भगवान बिरसा मुंडा इनका हटाया गया पुतला पुनर्स्थिति में स्थापन कर समस्त आदिवासी बहुजन के भावनाओं की कदर की जाए, इस मांग का निवेदन वंचित बहुजन आघाड़ी की ओर से आयुक्त महानगर पालिका चंद्रपुर इन्हें दिया गया। चंद्रपुर शहर में भगवान बिरसा मुंडा इनके कार्य की प्रेरणा नई पीढ़ी को मिले, देश प्रेम निर्माण हो, साथ ही अन्याय के खिलाफ लड़ने की ताकत मिले, इस उदात्त उद्देश्य से स्मारक रखा जाए। BSNL कार्यालय के पास रहदारी छोड़ महानगर पालिका ने भगवान बिरसा मुंडा चौक नाम दिया। इसी जगह पर उक्त स्मारक की निर्मिति की गई, लेकिन तकरीबन 5 दिन बीतने के बाद महानगर पालिका ने क्रेन की सहायता से स्मारक हटाया। इस घटना से समस्त महाराष्ट्र के नागरिकों की भावनाओं को ठेस पहुंची है। इन आदि बातों को निवेदन में स्पष्ट करते हुए भगवान बिरसा मुंडा इनका स्मारक पुनर्स्थापित किया जाए, महानगर पालिका ने उक्त चौक में भगवान बिरसा मुंडा इनके चौक का सौंदर्यीकरण करे, यह मांग की गई। इस समय बंडू ठेंगरे, मिलिंद दुर्गे, राम जुनगरे, सोनल वाड़के, सुभाष थोरात, महासचिव खोबरागड़े इन आदि की उपस्थिति थी। आज दिनांक 8 मार्च 2021 ला महिला दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी आदिवासी समाजाच्या मार्फतीने भगवान बिरसा मुंडांचं पुतळा दिनांक 21/2/2021 ला बसवण्यात आला होता। महानगरपालिकेने संबंधित पुतळा संबंधित संस्थेला समितीला कुठली पूर्वसूचना न देता अंधारात ठेवून संबंधित पुतळा दिनांक 27/2/2021 ला या ठिकाणी अवैधरित्या उचललेला आहे। हा कायद्याचा राज्य आहे, फुलेशाव आंबेडकरांचा राज्य आहे। अशा अवस्थेमध्ये मनुवादी विकृती मानसिकतेची माणसं महानगरपालिकेचे आयुक्त आणि संपूर्ण दोषी अधिकारी या ठिकाणी हात घालून कोणाच्या आदेशाने ही कार्यवाही केली हे समजायला अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे। मात्र हे संबंधित आमचं जेव्हा बिरसा मुंडांचं बहुजन समाजाचं संपूर्ण शक्तीचं या ठिकाणी जेव्हा मोर्चा निघेल त्या दिवशी आम्ही निश्चितपणे माहिती करून घेऊ की नेमका आरोपी कोण आहे आणि हे कोणाच्या कृत्यामुळे झालेलं आहे। आपण झोपलेल्या नागाच्या शेपटीवरती पाय ठेवलेले आहात, आपण लक्षात घेतलं पाहिजे, याचा उत्तर तुम्हाला निश्चितपणे मिळेल। आणि म्हणूनच या ठिकाणी आमची अशी मागणी आहे की तुमच्याकडनं कळत नकळत चूक झाली असेल हे आपण मान्य केलं पाहिजे आणि आपण झालेली चूक म्हणून आम्ही संधी म्हणून तुम्हाला वेळ देतो आहे। आपण संधी म्हणून या ठिकाणी आपण वेळ घेऊन या ठिकाणी 2-4 दिवसांमध्ये संबंधित पुतळा पूर्ववत करा, अन्यथा आपल्या मनपा प्रशासनाच्या विरोधात जिल्हा प्रशासनाच्या विरोधामध्ये बहुजन समाजाचा आक्रोश मोर्चा 100% निघणार आहे। ही मानसिकता लक्षात घेतली पाहिजे, याला कुठली शक्ती रोखू शकणार नाही हे या ठिकाणी बोलू इच्छितो। बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानं आजच्या घडीला परवाच्या दिवशी शहीद बिरसा मुंडा यांचा पुतळा चंद्रपूर शहर महानगरपालिकेने रेल्वे स्टेशन परिसरातून हटवला, त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आजच्या ठिकाणी या ठिकाणी जमलेलो आहोत। आमची या ठिकाणी मागणी आहे की शहीद बिरसा मुंडांचा जो पुतळा त्या ठिकाणाहून काढून घेतलेला आहे तो पुतळा जशान तसा त्या ठिकाणी पूर्ववत व्यवस्थित लावून द्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू। या ठिकाणी जी काही मंडळी आदिवासी समूहाची त्या ठिकाणी समोर येऊन आंदोलन करत आहेत त्यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी ताकदीने उभी राहील।